शिवाजी महाराजांनी पनवेलजवळचा प्रबळगड किल्ला जिंकला त्या लढाईत किल्लेदार केसरीसिंह धारातीर्थी पडला केसरी सिंहाच्या आईला पत्नीला आणि मुलांना मावळ्यांनी शिवरायांसमोर हजर केले तेव्हा शिवरायांनी त्यांना अभय दिले केसरी सिंहाच्या आईचा आणि पत्नीचा सन्मान करून त्यांना पालखीत बसवून त्यांच्या देऊळगाव या मूळ गावी सुखरूप पाठविण्यात आले आपला राजकीय विरोधक कुणीही असो त्याच्या आईचा पत्नीचा मुलांचा बहिणींचा आदर सन्मान आणि संरक्षण करण्याचे शिवरायांचे धोरण होते शिवरायांचा महिलाविषयक दृष्टिकोन काय होता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी अजय आणि आपण बघत आहात मॅक्स सुमन मोगल इतिहासकार काफी खान लिहितो जसा भाऊ बहिणीशी आणि मुलगा आईशी वागतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे शिवरायांनी नेहमीच धर्मग्रंथ धार्मिक स्थळे यासोबतच स्त्रिया आणि लहान मुलांचा सन्मान केला आपल्या शत्रू पक्षाच्याही महिलांचा सन्मान करावा ही उच्च कोटीची नैतिकता असते शिवाजी राजांच्या ठाई अशी नैतिकता होती म्हणूनच त्यांनी स्वराज्यातील व परराज्यातील महिलांचे संरक्षण केले महिलांवर अन्याय करणाऱ्या बाबाजी गुज्जरला त्यांनी कठोर शिक्षा दिली हे त्यांचे एक उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचा प्रत्येक शब्द त्यांनी महत्त्वाचा मानला ते सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंतच्या महत्वाच्या घटनाप्रसंगी जिजाऊ साहेब शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या तोरणा किल्ला जिंकणे अफजल खानाचा वध आग्रा येथून सुटका पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका राज्याभिषेक इत्यादी प्रसंगी शिवाजीराजांनी जिजाऊ साहेबांचा सल्ला घेतला यातून स्पष्ट होते की स्वराज्यातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग होता स्त्रीसुद्धा बुद्धिमान आहे हिम्मतवान आहे कर्तृत्ववान आहे यावर शिवरायांचा दृढ विश्वास होता जिजाऊ साहेबांच्या सक्रिय सहभागातून हे स्पष्ट होते की शिवकाळातील निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले जात असे शिवाजी राजांच्या महिलाविषयक धोरणामुळेच नंतरच्या काळात संभाजी महाराजांच्या महाराणी येसुबाई राजाराम महाराजांच्या महाराणी तारा राणी या स्वराज्याच्या रक्षणासाठी निर्भीडपणे पुढे आल्या शिवरायांच्या सुनांनी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून रणांगण गाजविले सिंहासनावर बसून राज्यकारभार केला हे शक्य झाले ते शिवाजी महाराजांच्या महिला विषयक धोरणामुळेच महिलांवर अन्याय करणाऱ्यांची शिवरायांनी कधीच गई केली नाही महिलांनाही जगण्याचा सुरक्षित राहण्याचा व्यक्त होण्याचा अधिकार आहे यामुळे त्यांच्यावर अन्याय करणारा सोकी असला तरी शिवरायांनी त्याला कठोर शिक्षा दिली पोटी मुलगा जन्माला यावा अशी अपेक्षा बाळगिणारे अनेक लोक आजही आहेत वंशाला दिवा मुलगाच असतो असे समजणारेही अनेक लोक आज समाजात आहेत महिलांचा अनादर म्हणजे शूरपणा वाटणारे महाभाग आजही आहेत अशा अनिष्ट परंपरा नष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या महिलाबाबतच्या धोरणाची आजही गरज वाटते आपल्या राजकीय धार्मिक विरोधकांच्या महिलांचा देखील आदर सन्मान संरक्षण करणे हेच खरे शिवकार्य आहे मुलींच्या जन्माचे स्वागत करणे त्यांना संधी देणे हे शिवकार्य आहे राजकीय लढा चालूच राहील पण त्या राजकीय लढ्यात देखील विरोधी बाजूच्या महिलांचा सन्मान करणे ही खरी शिवभक्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक जीव घेणे प्रसंग आले पण त्यांनी नैतिकता कधी सोडली नाही औरंगजेब दिलेर खान शाहिस्ते खान अफजल खानाबरोबर संघर्ष केला पण त्यांच्याही महिलांचा शिवाजी महाराजांनी आदर केला महिलांचा आदर करण्याची प्रेरणा शिवचरित्र नेहमीच देत राहील शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या मॅक्स वुमन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद